सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली. इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला 6 महिने 2 महिने अशा 8 प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार. सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 78 87 31 61 आणि 94 20 20 61 90. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्यानं धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तिलारी नदीत सोडण्यात आला. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये या उद्देशानं तिलारी नदीकडच्या गावातील नागरिकांनी पात्रात जाऊ नये असं आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता VB जाधव यांनी केलंय. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की गेल्या काही तासात धरण क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे तेरवणमेडे उन्नी बंधारा आणि तिलारी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होतोय. मुख्य धरणाच्या पाण्याच्या खळग्यातील धरणातून तर उन्नी बंधाऱ्याच्या थेट नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज गुरुवारपासून यात वाढ करण्यात आलेली आहे. सध्याच्या घडीला नदी इशारा पातळीच्या 0.95 मीटर खाली असून अशीच अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्ग आणखीन वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.